Hello friends, welcome back to IRS Education. So, refraction of light हा चैप्टर अपन मागच्या सेशन मध्ये सुरू केला. अपन बघितलं तर light is a wave as well as it has a particle nature as well. So, when talking about its wave nature, अपने लक्ष्य झालं तर light वेगवेगळे phenomenon, वेगवेगळे natural ज्या गोष्टी आपल्याला नेचर मध्ये दिसतात, लाईक वंडर्स आपण त्याला म्हणू. सो जुन्या तुमच्या दहावीच्या सिलेबसला ह्या चॅप्टरचं नाव वंडर्स ऑफ लाईट होतं. त्याचं कारण तेच का लाईटचे चमत्कार आपल्याला बघायला मिळतात. विविध रंग, इंद्रधनुष्य, रेनबो वगैरे कन्सेप्ट जे आहेत हे लाईटच्या ह्या वेगवेगळ्या फिनॉमिनलमुळे बघायला भेटतात, जे आपल्याला चमत्कारिक वाटतात, राईट. सो एनिवे, लास्ट सेशनमध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डिस्कस केलं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? मग लाईट वेन ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू द अनदर मीडियम, ट्रान्सपरंट मीडियम, अनदर मीडियम इज अ ट्रान्सपरंट मीडियम, इट बेंड्स. त्या बेंडिंग ऑफ लाईटला आपण म्हणलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग त्यामध्ये आपण स्नेलचे लॉ स्टडी केले. सो स्नेलने पर्टिक्युलरली काय सांगितलं, लाईट वेन कम्स फ्रॉम वन मीडियम इट स्ट्राईक्स ॲट द पॉईंट, त्या पॉईंटला आपण नॉर्मल ड्रॉ केली तर हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, देन इट बेंड्स फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ, then that bending of light is called as refraction of light. आणि मग स्नेलने हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश केलं. आणि ते रिलेशन काय होतं की साईन आय अपॉन साईन आर हा काय असतो, कॉन्स्टंट, आणि त्याला त्याने नाव दिलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण त्याला एन हे लेटर असाइन करू तुमच्या पुस्तकातल्या टर्मिनॉलॉजी प्रमाणे. सो नाव सपोज दिस इज मीडियम वन, दिस इज मीडियम टू. सो लाईट इज कमिंग फ्रॉम मीडियम वन अँड एंट्रिंग इन अ मीडियम टू. सो वन एन टू याचा अर्थ काय होईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन. आणि हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फिजिकल फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ए मीडियम, अँड फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया इट रिमेन्स कॉन्स्टंट. लाईक विथ रिस्पेक्ट टू एअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड इज सपोज 2.42. सो याचा अर्थ काय होतो, हवेतून लाईट ज्यावेळेस डायमंडमध्ये एंटर करेल it will suffer refraction, it will suffer much refraction, much more refraction, because the refractive index is higher in that case. So that is the physical significance of refractive index. आता आपल्याला या सेशन मध्ये त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल डिटेल शिकायचं आहे. सो आपल्याकडे पहिला फॉर्म्युला काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, ठीक आहे. सो दिस इज अवर फर्स्ट फॉर्म्युला. In terms of angle of incidence and angle of refraction, you can always use this formula to solve the problem. Like तुम्हाला angle of incidence ची value दिलेली आहे, तुम्हाला refractive index दिलेला आहे, you can find out angle of refraction. आणि angle of refraction वर ना you can always solve other questions like ते medium denser आहे की rarer आहे, ही value तुम्ही तिथे ही decision तुम्ही घेऊ शकता तिथे. आता इथे suppose लाईटची वेलॉसिटी इन मीडियम वन व्ही वन आहे अँड इन मीडियम टू इट इज व्ही टू आहे, वी कॅन ऑल्सो डिफाईन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट. लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी इज व्ही वन अपॉन व्ही टू, ठीक आहे. म्हणजे अगेन त्याची दुसरी डेफिनेशन काय तयार होईल, इट इज द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम वन टू द मीडियम टू, किंवा इट इज द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट फ्रॉम वन मीडियम टू द वेन इट एंटर्स फ्रॉम वन मीडियम टू द अनदर मीडियम. आता इथे आपल्याला एक टर्म तयार करायची आहे, दॅट इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे. आता सपोज लाईट इज एंट्रिंग फ्रॉम व्हॅक्युम, लाईट इज एंट्रिंग फ्रॉम व्हॅक्युम, ठीक आहे. सो व्हॅक्युम मध्ये लाईटचा स्पीड किती असतो, स्पीड ऑफ लाईट इज इन व्हॅक्युम इज सी. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होईल त्या केसमध्ये सेकंड मीडियमचा, सी अपॉन व्ही टू, ठीक आहे ना. So this is called as absolute refractive index, and in all other cases we call it as a relative refractive index. Baki sagale cases madhe to kay asto, relative refractive index asto. Aata apan ithe absolute refractive index ki definition kay baghitli, the ratio of velocity of light in vacuum to the velocity of light in the given medium is called as its absolute refractive index. And tala simply apan n2 asa letter use kela. इथे वन एन टू म्हणजे हा रिलेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, ठीक आहे. आता आपण याला फार डिटेलमध्ये ही थिअरी नेता येते, पण तुमच्या पुस्तकात जे ज्या पद्धतीने दिलेले आहे मी तिथपर्यंतच त्याला लिमिटेड ठेवतो. आता हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं फिजिकल सिग्निफिकन्स समजत असताना आपण लाईटच्या तीन केसेस कन्सिडर करू.
In first case, when the light enters from rarer medium to the denser medium, what happens? It bends towards the normal. Observation ka hai, bends towards the normal. ठीक है? The normal कड़े bend होती है दिशेगा. When it enters from denser to rarer medium, इधर denser medium कड़ू rarer medium कड़े गिरी, it bends away from the normal. ठीक है? The normal कड़ना या horizontal दिशे कड़े का हमारे bend होना है. ठीक है? In such case, refractive index has a less value. In this case, refractive index has a more value. आता medium चा आता light चा जर समजा आपण absolute refractive index ची जर value घेतली, so it is always 1. ठीक है ना? म्हणजे absolute refractive index of light for vacuum is 1, and for other medium it is with respect to the speed of light in vacuum. ठीक है? आता आपल्याला यामध्ये mainly न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्यू ने बघितलं तर आपल्याकडे दोन फॉर्म्युले साइन आय अपॉन साइन आर आणि दुसरा फॉर्म्युला आहे वेलोसिटीच्या टर्म मध्ये. तर आपण याच्यावर एखादं एक्झाम्पल जर घेतलं, सो लेट मी सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम एक्झरसाइज. आपल्याकडे एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पल आहे का? ठीक आहे, एक्झरसाइज मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. सी स्टेटमेंट काय आहे पा, का इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 अँड 4/3 रिस्पेक्टिवली, देन व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ठीक आहे, आता मी इम्पॉर्टंट पॉईंट कडे याच्यात घेतोय, इम्पॉर्टंट पॉईंट घेतोय तुमचा. आणि तुमच्या समोर आता डेफिनेशन काय दिली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन वन मीडियम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन अदर मीडियम. ह्या बेसिसवर हा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 79 पेज वर तुमचा एक्झरसाइज मधला फोर्थ सॉल्व द फॉलोइंग मध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे की इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर, समजा मी आता डिनोट करतो एन जी, इट इज गिवन टू मी अँड इट इज 3/2 अँड एन डब्ल्यू, दॅट इज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 4/3. तर प्रश्न काय विचारला आपल्याला त्याने, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. सो मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर किती असेल हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, दीज टू आर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आणि हा जो काढायचा आहे हा काय आहे, रिलेटिव्ह आहे. ठीक आहे मित्रांनो, आता पुस्तकात कुठेही त्याने मेन्शन केलेलं नाहीये का हाऊ टू फाइंड आउट रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेन द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आर गिवन, ते रिलेशन आपल्याला तयार करावं लागेल. सो लुक ॲट द बेसिक डेफिनेशन. सी आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वन मीडियम विथ रिस्पेक्ट टू अनदर मीडियम इज इट्स वेलॉसिटी इन वन मीडियम टू द वेलॉसिटी इन अदर मीडियम. मग आपण फॉर्म्युला तयार केला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. नाव लेटस ऍडजस्ट द टर्म, आपण टर्मची ऍडजस्टमेंट करू. सपोज मी याला असं लिहितो की दिस इज लेट सी बी द वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम, मग याला असं लिहि सी डिवायडेड बाय व्ही जी डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय व्ही डब्ल्यू. ठीक आहे, मी ऍडजस्टमेंट का केली तर मला दोन टर्म तयार करायचे आहेत. आता आपण जर याला सॉल्व केलं तर परत व्ही डब्ल्यू आपण व्ही जी देणार आहे, पण मग मी काय केलं, इथं वरती काय डेफिनेशन केली, दिस इज नथिंग बट द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास टू द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ठीक आहे, जो आपल्याला दिलेला आहे, कारण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन काय होईल, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम, त्या हिशोबाने वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, म्हणून सी अपॉन व्ही जी आणि हा सी अपॉन व्ही डब्ल्यू. जो मॅथमॅटिकली सॉल्व्ह केल्यावर परत काय येईल, व्ही डब्ल्यू अपॉन व्ही जी. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू इथे काढता येईल. सो आता ग्लासचा किती दिला आहे ऍब्सोल्यूट, 3/2 डिवायडेड बाय 4/3. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 3/2 इंटू 3/4 इट इज 9/8. लेट अस चेक द आन्सर, सो आवर आन्सर इज राईट. ठीक आहे, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर किती आला, 9/8, आणि तो आपण कसा काढला, मग इथं फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्टमेंट करू. ठीक आहे, आता इथं जनरलाइज करू आपण या कन्सेप्टला. जनरलायझेशन कसं करता येईल,
refractive index of medium 2 with respect to medium 1 is absolute refractive index of medium 2 divided by absolute refractive index of medium 1. So 1n2 याला वाचायचं कसं, नीट लक्षात घ्या मित्रांनो, 1n2 याला वाचायचं कसं, refractive index of 2 with respect to 1. मग 1 म्हणजे वॉटर असेल किंवा काही असेल, 2 म्हणजे ग्लास असेल किंवा काही असेल. सो दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 अँड इट इज इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस. या ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 डिवायडेड ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1. सो दिस इज हाऊ यू कॅन यूज दिस टर्म्स, राईट. सो आता हा झाला एक भाग. आता आपल्याला नेक्स्ट याच्यात अजून एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण. सो आपला नेक्स्ट न्यूमरिकल काय आहे, इफ द स्पीड ऑफ लाईट इन द मेडियम इज 1.5 इंटू 10^8, लाईटचा स्पीड एखाद्या मेडियममध्ये, एका मेडियममध्ये किती दिला आहे, 1.5 इंटू 10^8. ठीक आहे, सो लेट मी राईट द गिवन डेटा. सो गिवन इज व्ही वन इक्वल्स टू, मी त्याला व्ही वन साईन देतो, 1.5 इंटू 10^8 मीटर पर सेकंड. What is the absolute refractive index of medium? So medium's absolute refractive index kiti asel? So we know by definition n1 is equal to c divided by v1. Now c is speed of light in vacuum. Ti kiti asli? 3 into 10^8 divided by half, 1.5 into 10^8. That is 2. So this is our answer. So velocity of light in vacuum kiwa air madhe sudha je apan kiti ghetu, 3 into 10^8 meter per second. सो हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे सोडवता येतील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. सो तो टॉपिक तिथे केअरफुली जर केला तर तुम्हाला ते सॉल्व करायला मदत होईल. आता आणखी याच्यावरती क्वेश्चन जर बघितले तर आता एक एम सी क्यू पहा, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2, देन व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. हा प्रश्न इंटरेस्टिंग. सी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर दिलेला आहे, म्हणजे एन जी विथ रिस्पेक्ट टू एअर दिला आहे, ठीक आहे ना. हा किती आहे, 3/2. आणि मग प्रश्न काय विचारला, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास, हा किती असेल, हा आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. सो मित्रांनो कसा काढता येईल आपल्याला, मग आता आपण याला एक्सपांड करू. ए एन जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय इथे, याला जर आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू द व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन ग्लास अशा पद्धतीने लिहू शकतो. आता आपण काय करू, तसाच हा फॉर्म्युला सुद्धा लिहू. हा काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास हा व्ही जी डिवायडेड बाय व्ही ए असा येईल, ठीक आहे. मग आता जर आपण हे दोन फॉर्म्युल्यामध्ये जर रिलेशन बघितले तर याला मी असं लिहू शकतो, 1/VG/VA. तर त्या हिशोबाने मग हा काय येईल, 1/A(n)(ANG). That is 1/3/2. So it must be 2/3, right? So तो किती येतोय तिथे, 2/3. See, याला एक कन्सेप्ट आहे, प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी, ते तुम्हाला 11वी सायन्स मध्ये गेल्यावर शिकायला भेटेल, पण आन्सर इन 2/3. सो दिस इज अबाउट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लाईट. नाउ लेट अस अंडरस्टँड टू इम्पॉर्टंट फिनॉमिनन विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि मग नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला चॅप्टर इथे पुढचा जो टॉपिक आहे डिस्पर्शन ऑफ लाईट अँड देन पार्शियल रिफ्लेक्शन अँड इंटरनल रिफ्लेक्शनचा दिला आहे, तर ते आपल्याला संबोधत आहे. सर आता दोन नॅचरल फिनॉमिनन आपल्याला समजून घ्यायचे, एक आहे मिराज आणि दुसरा आहे तुमचा जे सन किंवा स्टारचं जे ट्विंकलिंग आहे ते आपल्याला कशा पद्धतीने दिसतं त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. सी नेचरमध्ये म्हणजे इन आवर सराउंडिंग एअरमध्ये ज्यावेळेस लाईट एंटर करते तर त्यावेळेस आपल्याला काही वेगळे ऑब्झर्वेशन दिसतात. लाईक मी डायरेक्ट एक्झाम्पल देतो टू एक्सप्लेन द फिनॉमिनन, याच्यावर आपल्याला सायंटिफिक रिझन विचारणार आहे. लाईक तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस तुम्ही हायवेला ट्रॅव्हल करत असता त्यावेळेस तिथे पाणी साचलेलं दिसतं, बट ॲक्च्युली तुम्ही तिथे गेल्यावर पाणी नसतं, त्याला आपण मराठीमध्ये मृगजळ असं म्हणतो, तर जे नसतंच मग तो आपला भास असतो, नाही का. पण तो भास का निर्माण होतो, तर त्याचं कारण काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय होतं, जे रोडच्या संपर्कातली जी हवा आहे, ठीक आहे, आता रोड काय होतो, तो हीट होतो बिकॉज ऑफ द टेम्परेचर, राईट, द हीट कमिंग फ्रॉम द सन. आणि मग त्याच्या जवळची जी हवा आहे
ती तापल्या जाते आणि तापल्यामुळे तिथं डेन्सिटी काय होती, कमी होती. मग त्या लेअरमध्ये तिथं तो जो लेअर तयार होतो नियर दी सरफेस ऑफ रोड, इथे हवा काय होती रेअरर होती, राईट, आणि वरची हवा काय होती इथे डेन्सर होती, राईट. मग वेन लाईट कम्स फ्रॉम दी टॉप साईड फ्रॉम दी अप्पर लेअर टू द लेअर ऍट दॅट पॉईंट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस. आणि त्या ठिकाणी त्या रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला तिथे जाणून काय पाणी साचलेलं आहे असं दिसतं, म्हणजे तो इफेक्ट तिथे तयार होतो, त्याला आपण म्हणतो मिराज, राईट. अनदर एक्झाम्पल ऑफ मिराज इज तुम्हाला ऍक्च्युली झाडाची सावली अशी एक दिसते पा, ती फिगर जी दाखवलेली आहे तुम्हाला तिथे त्या ठिकाणी, तर तुम्हाला ती झाडाची सावली तिथे अपियर झाल्यासारखी दिसते ऍक्च्युली, ठीक आहे. अनदर एक्झाम्पल इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, तारे आपल्याला चमकताना का दिसतात, हां राईट. आता ऍक्च्युली होतं काय का आपण ज्या वेळेस स्टारकडे बघतो इन द स्काय, तर त्याची ओरिजिनल पोझिशन म्हणजे हे ॲटमॉस्फिअर आहे आणि तुम्ही इथून बघताय, राईट. सो यू विल नॉट सी डायरेक्टली लाईक दिस. काय होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस तो स्टार चमकतो त्यावेळेस त्याची लाईट इथे येते आणि हवेत ती काय होती इथे रिफ्रॅक्ट होती मग तुमच्या डोळ्यात पडते, राईट. सो अल्टिमेटली जर तुम्ही याचा सरळ पाथ जर बघितला तर तो आपल्या नजरेचा सरळ पाथ असा असा नाईट साईडचा, बट ॲक्च्युअल लाईट इज कमिंग फ्रॉम स्टार फ्रॉम दिस. मग आपल्याला स्टार ॲपरंट पोझिशनला इथे दिसतो आणि ॲक्च्युअल पोझिशन इथे असते, म्हणजे हा जो पोझिशन डिफरन्स कंटिन्यू आपल्या डोळ्याला दिसतो बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याला आपण ट्विंकलिंग म्हणतो, म्हणजे तारे चमकताना दिसतात, ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल देता येईल की सकाळी सूर्य उगवताना समजा आपण बघितलं की पृथ्वी दिस इज अर्थ, आता सूर्य ऍक्च्युली इथं असतो, राईट, म्हणजे आपल्याला तो दिसत नसतो, पण तो सूर्योदय झालेला आपल्याला सूर्य उगवलेला नसताना सूर्य दिसतो तिथं, ऍक्च्युली त्याची पोझिशन कुठं असते खाली असते हरिझनपेक्षा क्षितिजापेक्षा, राईट. मग आता होतं काय या ठिकाणी अर्थचं ऍटमॉस्फिअर आहे सपोज, आता ही जी सूर्याची लाईट आहे ही इथे एंटर करते ऍटमॉस्फिअर मधून आणि ऍटमॉस्फिरिक लेअर मधून तिचं रिफ्रॅक्शन होतं आपल्या डोळ्यात ती लाईट पडते आणि आपल्याला सूर्याची पोझिशन इथं असल्यासाठी भासते, राईट. तेच त्याचं मावळताना होतं, सूर्य मावळलेला असतो पण स्टील तो आपल्याला दिसतो इथे, राईट. मग इथे तेच होतं, लाईट इथं इथे येते आणि मग ती रिफ्रॅक्ट होते आणि आपण आपल्या पोझिशन प्रमाणे त्याला बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सूर्याची लाल प्रतिमा बघितली क्षितिजावर किंवा हॉरिझॉनवर, तर यू विल सी दॅट सन इज अपिअरिंग रेड ऑरेंज रेडिश देअर, बट ऍक्च्युली तो काय झालेला असतो तिथं सनसेट झालेला असतो किंवा सनराईज झालेला असतो मॉर्निंगच्या टायमाला आणि आपल्याला तसं वाटतं, पण त्याची पोझिशन कुठं असते ऍक्च्युली खाली असते. दॅट इज अगेन दी फिनॉमिनन ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, थरली जा, क्वेश्चन्स बोर्डाचे क्लिअर आहे, यू शुड एबल टू सॉल्व द एक्झाम्पल ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करा, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन करा, बेसिक डेफिनेशन अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या करा, ठीक आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे वेगवेगळे रिलेशन्स म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी कसं मांडता येईल, इन टर्म्स ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसं मांडता येईल, हे झालं तुमचं बोर्डाचा मसाला. आणि अंडरस्टँडिंगसाठी मिराज काय आहे, आपल्याला सनची पोझिशनच्या बद्दल काय दिसतंय, हे अंडरस्टँडिंगसाठी वाचून ठेवा, ठीक आहे. तुम्हाला त्याच्यावर एखादं सायंटिफिक रिझन किंवा एखादा एमसीक्यू पॉईंट सोडवता येईल. आता मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला इथे शिकवणार डिस्पर्शन ऑफ लाईट अँड देन पार्शल रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ठीक आहे. तिथे आपला तो चॅप्टर एंड होईल. थँक्यू.